नमस्कार, मी वंशिता जाधव आणि आपण पाहताय स्वराज लाइव्ह। विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर कोलाड पोलीस ठाणे हद्दीमध्ये पोलीस रूट मार्ग। विधानसभा निवडणुकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आज 5 नोव्हेंबर 2024 रोजी कोलाड पोलीस ठाणे हद्दीत सुतारवाडी दुर्डोली परिसरात सायंकाळी 5 ते 6:30 वाजण्याच्या दरम्यान रूट मार्च घेण्यात आला। तसेच कोलाड आंबेवाडी नाका येथे सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास शनि मंदिर, अंबर सावंत महाराज मंदिर, तटकरे पार्क असा रूट मार्च काढण्यात आला। यामध्ये कोलाड पोलीस ठाणेकडील 2 अधिकारी, 8 पोलीस अंमलदार तसेच आसाम सशस्त्र सीमाबल बटालियन क्रमांक 31 चे 6 अधिकारी व 44 जवान यांनी भाग घेतला। तसेच कोलाड पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते, पोलीस उपनिरीक्षक चौधरी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोपनीय अंमलदार नरेश पाटील तसेच पोलीस ठाण्याकडील 6 पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला होता। स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी अजय परदेशी, रोहा, रायगड। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।